आने वाली 17 नवंबर की रोज स्थानीय अंबादेवी मंदिर परिसर के किंतर हॉल में संगीत समारोह का आयोजन किए जाने की जानकारी आयोजकों द्वारा दी गई। दौरान बताया गया कि 3 दिनों तक चलने वाले इस कार्यक्रम के दौरान कई दिग्गज कलाकार अपनी कला की प्रस्तुति कर मनोरंजन करेंगे। नमस्कार। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। संगीत महोत्सव हा संगीत सेवा महोत्सव आहे। हा विगत 12 वर्षापासून म्हणजे एक तप पूर्ण करून यंदाच्या वर्षी 13व्या वर्षात हा पदार्पण करत आहे। संगीत सेवा समारोह आणि संगीत प्रेमीचे जे कलाकार आहेत ते रसिकांना एक पर्वणीच असते। यंदाचा हा महोत्सव आपण 3 दिवसाचा ठेवलेला आहे। दिनांक 17 शुक्रवार, 18 शनिवार आणि 19 रविवार हे तिन्ही कार्यक्रम आपले सायंकाळी 6 वाजता आहे आणि 17 तारखेला 5 वाजता उद्घाटन आहे। उद्घाटनाकरता माननीय श्री कुलगुरू अमरावती विद्यापीठाचे श्री मुरलीधर चांदेकर येतात आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावतीचे श्री किरण कुलकर्णी सर या कार्यक्रमाकरता येत आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाकरता आम्हाला आत्तापर्यंत जवळपास 2005 पासून हा कार्यक्रम आपला संगीत सेवा समारोह सुरू आहे आणि आत्तापर्यंत जेवढेही संगीत कलाकार येऊन गेले तर पंडित किशोरजी नवसाळकर यांचा मोलाचा वाटा आम्हाला कलाकार सगळे जमवून देणं हे करणं याच्यात असतो आणि कलाकारसुद्धा पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषणवाले आजपर्यंत आपल्याला इथे देवीजवळ सेवा देऊन गेलेले आहेत। त्याचबरोबर त्यांची काही नावं मी सांगू इच्छिते। उदाहरणार्थ आपल्याला श्रीमती मालिनीताई राजूरकर, पद्मभूषण डॉक्टर एम राजम, त्याचबरोबर पंडित गोस्वामी गोकुलोत्सव महाराज इंदोर, पद्मश्री सुभाताई मुद्गल, त्याच्यानंतर व्यंकटेश कुमार धारवाडचे आणि अनेक अनेक कलाकार आजपर्यंत आपल्याजवळ इथे द्रुपद धमार गायन जे देवीचं विशेष आहेत त्याकरता सुद्धा उदय भवाळकर आपल्या इथे 2 दिवस येऊन गेलेले आहेत, व्यंकटेश कुमारजी 2 दिवस येऊन गेलेले आहेत, आरतीताई अंकलीकर, शौनक अभिषेकी, रोणू मुजुमदार बासरीवादक हे असे अनेक कलाकार आपल्या इथे येऊन गेले आणि देवीजवळ सेवा देऊन गेलेले आहेत। शास्त्रीय गायन दिवसेंदिवस लुप्त होत चालली आहे, आजकाल मॉड याच्यामध्ये सगळे चाललेले आहेत तर शास्त्रीय गायन म्हणा, शास्त्रीय वादन म्हणा, शास्त्रीय नृत्य जी आपली जुनी कला आहे, परंपरा ती परंपरेने सुरू आहे, तिला जोपासण्याचं काम श्री अंबादेवी संस्थान करत आहे।